नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही काही म्हणा, पण महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर गेलं आहे. इथं बहीण भावाच्या दोन जोड्या आहेत. इतके दिवस सोबत असलेले दादा आणि ताई आता दुरावलेले आहेत, आणि दुसरे दुरावलेले भाऊ आणि ताई एकत्र आलेले आहेत. हे काळ असा होता की दादाच ताईला निवडून आणायचा. तिकी सगळी निवडणुकीची तयारी, सगळं बूथ मॅनेजमेंट वगैरे सगळं दादाच करायचा. ताई म्हणायचे, दादा आहे ना, मला कसली चिंता आहे. दादाच्या भरवशावर ताई छान निवडून यायची. आता तोच दादा ताईला पराभूत करण्यासाठी रिंगणात उतरलेला आहे. आणि दुसरं बघा, दुसरी जोडी बघा, दुसरा भाऊ जो आहे तो ताईला पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचा. म्हणजे अगदी मागच्या 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना स्वतः थेट तो आणि ताईचा थेटपणे पराभव केला होता. आता मात्र तोच भाऊ ताईला विजयी करण्यासाठी रणांगणात उतरलेला. काही करा आपण माझ्या ताईला निवडून आला. म्हणजे इकडे तो म्हणतोय, काही करा आणि माझ्या ताईला पराभूत करा, की जो दादा ताईलाच निवडून आणण्यासाठी इतके दिवस काम करत होता तो म्हणतोय की ताईला पराभूत करा, आणि हा जो भाऊ इतके दिवस ताईला पराभूत करत होता तो सांगतोय काही करा, माझ्या ताईला मत द्या, निवडून द्या. ह्या दोन जोड्या आहेत दादाताईच्या, कुठल्या सांगा बरं. एक जोडी आहे बारामतीची, अजित दादा आणि सुप्रियाताई, त्यांच्याविषयी आपण बरंच बोललो आहे. आता दुसरी जोडी आहे ती आहे बीडची, धनुभाऊ आणि पंकजाताई. धनुभाऊ आणि पंकजाताई एकत्र आहेत, आणि धनंजय मुंडे सांगतायत की पंकजा मुंडेंना निवडून दिलं पाहिजे. बीडमध्ये 13 मेला मतदान झालं आणि 4 जूनला आता निकाल लागेल. सगळ्यांना उत्सुकता आहे काय घडेल याची. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता जे विश्लेषण केलं आहे त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात काय होतं वगैरे सगळंच विश्लेषण आहे. पण आत्ता मला 13 मेला मतदान झाल्यानंतर मला असं वाटतं आहे खरं म्हणजे की पंकजा मुंडे या जास्त पुढे आहेत. याची 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे बीडला फारच चांगलं मतदान झालं. म्हणजे 2014 गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर ज्या प्रकारचं मतदान झालं होतं, 71% मतदान, आता 70% झालेलं आहे. आणि मतदान मोठ्या प्रमाणात झालं, आणि हे मोठ्या प्रमाणातलं मतदान करण्यामध्ये भाजप आघाडीवर होतं. प्रामुख्याने धनंजय मुंडे त्यासाठी प्रयत्नशील होते. अगदी बीडमधले खूप लोक बाहेर गेलेले आहेत, आणि त्या सगळ्या बाहेरच्या लोकांना सगळी व्यवस्था करून त्यांना गावी बोलावलं गेलं आणि आपल्याला मतदान होईल असं बघितलं गेलं. ते सगळं बूथ मॅनेजमेंट, निवडणूक व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे त्या अनुषंगानं पंकजा मुंडे फारच पुढे होत्या, एक भाग आहे. दुसरा मुद्दा अर्थातच असा आहे की तिथे मराठा विरुद्ध OBC अशा प्रकारे मतविभाजन झालं हे खरं आहे. पण त्याच्यामध्ये OBCची मतं जी आहेत किंवा इतर मतं जी आहेत की जी पंकजा मुंडेंच्या सोबतची मतं आहेत, तर ती अधिक एकवटली असं एक चित्र आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा अर्थातच भाजपच्या विरोधामध्ये गेले होते किंवा गेलेले आहेतच. त्याचा फटका पंकजांना बसेलच, पण तो तोटा भरून काढण्याचा प्रयत्न मात्र झाला आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो अर्थातच सत्ता यंत्रणा याचा जो काही फायदा असतो तो फायदा. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता पंकजा थोड्या पुढे आहेत, पण तरीही खात्रीपूर्वक काहीच सांगता येणार नाही आहे. पण बघूया आपण एकूणच या टप्प्यावर आत्ता माझ्या डोक्यात काय आहे, गेल्या काही दिवसांचा अभ्यास केल्यानंतर, विश्लेषण केल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर काय वाटतं आहे ते आपण जरा बघूया. पंकजा मुंडेंचं काय होणार हा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे पंकजा मुंडे या एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या नेत्या, जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री वगैरे त्या म्हटल्या आणि त्यांचं काय झालं त्यांना माहित आहे. पण खरोखरच एक नक्कीच आहे की गोपीनाथ मुंडे यांचा वारसा जो काही असेल तर तो वारसा पंकजा मुंडेंकडेच आला. त्या अर्थानं त्यांची एकूण देहबोली, त्यांची वक्तृत्वशैली, एकूण नेतृत्व, ह्या सगळ्या अनुषंगानं लोकांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येते आणि पंकजा मुंडे ह्या त्या अर्थानं महत्त्वाच्या नेत्या. पण पंकजा मुंडेंचं एकूण राजकारणाच्या अनुषंगानंतर त्यांना काही पराभव पाहावे लागले, काही गोष्टी घडल्या आणि पंकजा मुंडे त्या अर्थानं जरा थोड्याशा दूर गेल्या. सगळ्यात मोठा फटका त्यांना असा बसला की ज्या मंत्री होत्या त्या 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या, आणि तो पराभव कोणी केला, धनंजय मुंडेंनी केला. तेव्हा धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. हे पण पुन्हा महत्वाचे, म्हणजे दादाताईच्या जो दोन जोड्या ज्या आहेत त्या दोन जोड्यांचा रोल बदलण्याचं कारण हे दोघे भाऊ पण एकमेकांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या सोबत गेले आणि भाजपसोबत गेले,
पण त्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडे भाजपच्या पंकजा मुंडेचा पराभव धनंजय मुंडेंनी केला आणि हा पराभव पंकजा मुंडेच्या जिव्हारी लागला. भाजपच्या एवढ्या महत्त्वाच्या नेत्या पराभूत झाल्या आणि अशी अपेक्षा होती की साधारणपणे जेव्हा असे पराभव होतात तेव्हा त्यांना काहीतरी त्यांचं पुनर्वसन केलं जातं. म्हणजे हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की शरद पवारांनी अगदी प्रफुल्ल पटेलांचा पराभव झाला लोकसभेला तरी त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि केंद्रात मंत्री केलं. आता हे प्रफुल्ल पटेलांना आठवतं की नाही हा मुद्दा वेगळा, पण केलं हे मात्र खरं आहे. आणि शरद पवार म्हटले परवा की मला खरं म्हणजे सुप्रिया सुळेंना मंत्री करता येणं शक्य होतं, पण मी सुप्रिया सुळेंना मंत्री केलं नाही. मी प्रफुल्ल पटेल पराभूत होऊन सुद्धा मंत्री केलं त्यांना आणि पी ए संगमांच्या मुलीला मंत्री केलं. एनिवे हा मुद्दा वेगळा, पण माझा मुद्दा असा की अशा प्रकारचं पुनर्वसन करता येणं शक्य असतं. म्हणजे पंकजा मुंडेंना मंत्री सुद्धा करता आलं असतं, पण मंत्री सोडून द्या, आमदार पण नाही केलं, मित्र विधान परिषदेवर सुद्धा घेतलं नाही. प्रत्येक वेळी नाव यायचं विधान परिषदेवर पंकजा मुंडे, प्रत्येक वेळी नाव यायचं राज्यसभेवर पंकजा मुंडे. पण अगदी त्यांच्या तुलनेमध्ये तशा तसं फार पक्षामध्ये महत्त्व नसणाऱ्या लोकांना पदं मिळत गेली, स्थान मिळत गेलं, खासदारकी मिळत गेली, मंत्रीपद मिळत गेलं. हे भागवत कराड हे मराठवाड्यातलेच, जातसमूह विचार केला तर साधारणपणे त्याच गटातले, त्यांना राज्यसभा मिळाली. त्यांना आश्चर्य वाटलं कारण भागवत कराड हे खरं म्हणजे महानगरपालिकेचे नगरसेवक महापौर अशी तयारी करणारे गृहस्थ, त्यांना राज्यसभा मिळाली, ते खासदार झाले आणि ते केंद्रीय मंत्री झाले. पण पंकजा मुंडे मुंडेंकडे मात्र दुर्लक्ष झालं पक्षाचं असं दिसतंय आणि ते त्यांच्या जिव्हारी फार लागत गेलं. आता पंकजा मुंडेंना पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि त्यात त्यांनी लोकसभा लढवावी, खासदार व्हावं असं दिसतंय. पण मुळामध्ये ही खासदारकी त्यांच्या घरामध्ये होतीच. प्रीतम मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे या पंकजा मुंडेंची बहीण, त्या खासदार होत्याच. पण प्रीतमच्या ऐवजी यावेळी पंकजा मुंडेंनी निवडणूक लढवावी असा मुद्दा पुढे आला आणि मग त्याला जोडून असं पण होतं की आता तशाही अर्थानं काही फार अडचण नाही कारण धनंजय मुंडे आता भाजपसोबत आलेले आहेत, महायुतीमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे तो भाजपसोबत आहे, तर धनंजय मुंडे सोबत असतील, धनंजय मुंडे अधिक पंकजा मुंडे, म्हणजे ही निवडणूक नक्की काहीच अडचण नाही, पंकजा मुंडे सहजपणे निवडून येतील. आणि कागदावर अगदी असंच वाटलं होतं की पंकजा मुंडे ही निवडणूक जिंकणार. अलीकडच्या काळात मात्र जेव्हा मी असा अभ्यास करतोय, मी तुम्हाला आठवत असेल मध्यंतरी मी परळीमध्ये जाऊन एक कार्यक्रम केला होता तेव्हा आणखी उमेदवारी जाहीर व्हायची होती, पण तेव्हा ज्यास लक्षात असं आलं होतं की एकूण ही निवडणूक तेव्हा मला सोपी वाटली होती. आता मात्र मी बघतोय आणि लोकांशी बोलतोय चर्चा करतोय माझ्या लक्षात असं आलेलं आहे की पंकजा मुंडेंना ही निवडणूक सोपी नाही आहे, फार अवघड आहे असं पण नाही, पण अगदी त्यांनी गृहित धरावी जी अपेक्षा होती की धनंजय मुंडे अधिक पंकजा मुंडे म्हणजे बीड मतदारसंघ आपलाच, अशी अवस्था नाही आहे. काय काय नक्की बीडमध्ये आहे जरा बघितलं पाहिजे. खरं म्हणजे बीडला फार मोठी लिगसी आहे, फार मोठा वारसा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे बीडमधून निवडून आले होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे बीडचे खासदार होते. बीडचे एकूण समीकरणं फार वेगवेगळ्या प्रकारचे आहे, त्याबद्दल आपण बोलत राहू, पण मुळामध्ये बीडच्या लोकसभेच्या जागेवर आत्तापर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे ते भाजपचंच. मी मागे म्हटलं की गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभेमध्ये निवडून आले, केंद्रात मंत्री पण झाले. डॉक्टर प्रीतम मुंडे 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या. 2014 गोपीनाथ मुंडे लोकसभा निवडणुकीत निवडून आले, खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मग डॉक्टर प्रीतम मुंडे यांना तिथे उभं केलं गेलं. प्रीतम मुंडेंनी निवडणूक लढवली, पोटनिवडणूक लढवली आणि त्या विक्रमी मताधिक्यानं निवडून आल्या. म्हणजे नरेंद्र मोदींना सुद्धा जे मताधिक्य नसेल त्याहून अधिक मताधिक्य प्रीतम मुंडेंना मिळालं. याचं एक आणखी कारण होतं की प्रीतम मुंडेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका तेव्हा शरद पवारांनी घेतली होती, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती आणि त्याचप्रमाणे अर्थातच तीच भूमिका उद्धव ठाकरेंनी सुद्धा घेतली होती की गोपीनाथ मुंडे गेलेले आहेत, गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात प्रीतम मुंडे उभ्या राहतात, सहानुभूती आहे आणि आम्ही ती निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका घेतली होती. विरोधक नव्हते काही का असेना, पण खूप मोठ्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या. 2019 सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे निवडून आल्या. आता मात्र प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळालेली आहे. खरं म्हणजे बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष बऱ्यापैकी राहिला आहे, पण त्याच्यामध्ये एक किनार आहे आणि ती लक्षात घेतली पाहिजे, ती आहे मराठा विरुद्ध ओबीसी. कायमच मराठा विरुद्ध ओबीसी अशी जी आहे किनार ती या निवडणुकीमध्ये जास्त महत्त्वाची आहे. याचं कारण असं आहे, आपल्याला हे माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी असं बऱ्यापैकी नॅरेटिव्ह तयार झालेलं आहे. अशावेळी
पंकजा मुंडे या ओबीसी आहेत, त्या वंजारी आहेत, आणि वंजारी समुदाय हा बीडमध्ये बहुसंख्या असला तर त्याहूनही अधिक संख्या ही मराठ्यांची आहे. त्यामुळे वंजारी सगळा मतदार हा एकवटू शकतोच पंकजा मुंडेंच्या बाजूने, पण तो बाजूने येईल हे खरं आहे, पण त्याचवेळी जर सगळा मराठा मतदार विरोधामध्ये गेला तो एकवटला, कारण पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांचं नाव आहे बजरंग सोनवणे, आणि बजरंग सोनवणे हे मराठा आहेत. बजरंग सोनवणेंनी यापूर्वी पण निवडणूक लढवलेली आहे आणि चांगली कडवी लढत त्याने दिलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या याच्यामध्ये काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पंकजा मुंडे आल्यामुळे साधी गोष्ट आहे की पंकजा मुंडेंचा 19 परिणाम होणार आहे. पंकजा मुंडे तगडं नाव आहे, पण त्यापूर्वी पण प्रीतम मुंडे होत्याच, त्यामुळे तसे मुंडे घराण्यातलं नाव होतंच, त्यामुळे तशा अर्थानं काही फार मोठा भाजपच्या बाजूने फार फरक पडला आहे असं नाही, पण बदललेली समीकरणं मात्र वेगळी आहेत. दरवेळची समीकरणं आणि यावेळची समीकरणं यामध्ये फरक आहे. 2014 निवडणुकीमध्ये जी उमेदवारांची मतं आहेत त्यापेक्षा नंतरची मतं जी आहेत 2019 त्याच्यामध्ये मात्र बराच फरक पडलेला आहे. तो लक्षात घेता एकूण बजरंग सोनवणे यांचं पण स्थान तिथलं आत्ता आपण कमी महत्त्वाचं मानू शकत नाही, किंबहुना अगदीच महत्त्वाचं आहे असं म्हटलं पाहिजे. खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की मुळात लोकसभेची निवडणूक इथे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जरी असली तरी सुद्धा त्यात काही मुद्दे आहेत. तो मुद्दा असा आहे की आता इथे राष्ट्रवादीची ताकद किती आहे आणि भाजपची ताकद किती आहे आपण बघूया. इथे लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यांची अवस्था काय आहे. पहिला जो आहे तो आहे परळी. परळी हा अर्थातच मुंडे बहीण भावांचा गड आहे. याच परळी विधानसभा मतदारसंघामधून 2019 पंकजा मुंडेंना पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं. धनंजय मुंडेच निवडून आले होते, पण परळी हा खात्रीनं पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंचा मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथे त्यांना अडचणच नाही आहे काही. तिथे अर्थातच धनंजय मुंडे हे आमदार आहेत. केजमध्ये आत्ता भाजपचा भाजपकडे आहे केज, त्यामुळे केजमध्ये सुद्धा त्यांना तशा अर्थानं फायदा होऊ शकतो किंवा त्या थोड्याशा पुढे जाऊ शकतात. आष्टी जे आहे तिथे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार आहेत, तिथे पण त्यांना किंचित फायदा होऊ शकतो. माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांकडे आहे, पण माजलगावमध्ये मात्र जरा पंकजा मुंडेंना किती नक्की लीड मिळेल की ते मागे वगैरे जातील हे बघितलं पाहिजे, कारण माजलगाव फार महत्त्वाचं आहे. गेवराईमध्ये पण भाजपचाच आमदार आहे, पण तरीसुद्धा गेवराई पंकजा मुंडेंना तेवढं सोपं नाही आहे. आणि बीड शहर जे आहे, बीड शहरामध्ये खरं म्हणजे आत्ता संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत, तिथे काय होईल ते बघितलं पाहिजे. पण एकूण हे 6 मतदारसंघ आहेत आणि ह्या 6 विचार केला तर प्रामुख्यानं पंकजा मुंडेंना त्रासदायक असतील त्यापैकी कुठले कुठले आहेत तर ते म्हणजे प्रामुख्यानं माजलगाव, गेवराई आणि इव्हन बीड शहरसुद्धा. या 3 ठिकाणी त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. आता बीडमध्ये जर जयदत्त क्षीरसागर यांनी भूमिका घेतली आणि जर ते पंकजा मुंडेंच्यासोबत उभे राहिले तर कदाचित बीडमध्ये फायदा होऊ शकतो, पण माजलगाव आणि गेवराई मात्र तिथे त्यांना त्रास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की परळीमध्ये म्हणजे बाकी काही जरी झालं तरी शेवटी एक मुद्दा नक्कीच आहे आणि तो असा की परळीमध्ये मात्र पंकजा मुंडेंना फार फायदा होणार आहे. म्हणजे उलटपक्षी असं म्हणता येईल की परळीमध्ये पंकजा मुंडे जे यश मिळवतील ते यश किंवा ती लीड तोडणं हे बजरंग सोनवण्यांना एवढं शक्य नाही, एवढं सोपं नाही आहे. अशा प्रकारची ही निवडणूक असणार आहे. 2019 परळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची अगदी अटीतटीची लढत झाली होती आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडेंचा एकूणच सगळा एका अर्थानं राजकीय विजनवास सुरू झाला होता, पण आता मात्र धनंजय मुंडेच त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे त्यांना त्या अर्थानं फायदा होईल. पण बजरंग सोनवणे यांच्यासारखा तगडा नेता, म्हणजे सुरुवातीला मुद्दा असा होता की बीडमधून उभं कोण राहील, तर तेव्हा ज्योती मेटे यांचं पण नाव पुढे आलं होतं. डॉक्टर ज्योती मेटे या उभे राहतील, पण ज्योती मेटेंना उमेदवारी मिळाली नाही आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली. बजरंग सोनवणे हे त्या अर्थानं ज्योती मेटे यांच्यापेक्षाही तगडे असे आहेत. ज्योती मेटे काय राजकीय भूमिका घेतात असं याच्याकडे लक्ष होतं, पण ज्योती मेटेंनी काही भूमिका तशी जाहीर केली नाही त्यामुळे त्याचा काही फार मोठा निवडणुकीवर परिणाम होणार नाही आहे. पण मुळामध्ये खरं म्हणजे बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते सुरुवातीला, कारण एका वर्षापूर्वी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदावरून त्यांना बाजूला केलं होतं. मधल्या काळामध्ये केजच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांची डॉक्टर मुलगी हर्षदा हिचा पण पराभव झाला होता. त्यामुळे धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बऱ्यापैकी थोडेसे मतभेद होते. ते बरोबर हेरून बजरंग सोनवणे आता
शरद पवार यांच्यासोबत आहेत. आणि 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जवळपास 5,09,108 मते मिळवली होती. 2019 राष्ट्रवादीच्या तिकिटावर 5,09,108 मते मिळवणं हे अजिबातच सोपं नव्हतं. आणि अर्थातच तेव्हा 2019 निवडणूक होती तेव्हा त्यांना स्वाभाविकपणे धनंजय मुंडेंचा पाठिंबा होता. तो धनंजय मुंडेंचा पाठिंबा असल्यामुळे ही मतं मिळाली होती हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बजरंग सोनवणेची ही ताकद आहे असं मांडण्याचं कारण नाही. बजरंग सोनवणेंची ताकद असणारच आहे, पण त्यांना धनंजय मुंडेंनी पण बळ दिलं होतं. आता धनंजय मुंडेंशिवाय जेव्हा बजरंग सोनवणे उभे असतील तेव्हा काय होईल ते बघितलं पाहिजे. त्यांना तिथे पराभवाला तोंड द्यावं लागलं लोकसभेला, पण त्यानंतर ते बीड जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष पण झाले. आता बजरंग सोनवणे जेव्हा इथे निवडणुकीला उभे आहेत तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की बजरंग सोनवणे मराठा आहेत. मग अशा उल्लेख केला पंकजा मुंडे या ओबीसी आहेत, वंजारा आहेत, वंजारी आहेत. इथे राजकीय संदर्भामध्ये विचार करताना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातनिहाय मतदार कसे आहेत हे जरा बघितलं पाहिजे. मराठा 6,70,000 आहेत, वंजारी 4,80,000 आहेत, साधारणपणे एससी 2,30,000 आहेत, मारवाडी ब्राह्मण 1,00,000, बंजारा 1,10,000, धनगर 2,30,000, मुस्लिम 1,85,000, इतर ओबीसी 1,00,000. आता याच्यामध्ये स्वाभाविकपणे दिसतंय असं की वंजारी 4,80,000 म्हणजे सुमारे 5,00,000 आणि धनगर साधारणपणे 2,00,000 म्हणजे 7,00,000 मतं तशी बऱ्यापैकी पंकजा मुंडेंच्या सोयीची आहेत. याचं कारण असं आहे, पंकजा मुंडे आणि महादेव जानकर याचे संबंध फारच जिव्हाळ्याचे आहेत. पक्ष कुठला का असेना, पण महादेव जानकरांनी कायमच पंकजा मुंडेंची सोबत केलेली आहे आणि मी भाऊ आहे ती माझी बहीण आहे ही भूमिका महादेव जानकरांनी कायमच घेतलेली आहे. महादेव जानकर शेजारच्या परभणीमधून निवडणूक लढवत आहेत आणि महादेव जानकरांमुळे धनगर मतं जी आहेत पंकजा मुंडेंना बऱ्यापैकी मिळू शकतील असं पण एकूण दिसतंय. त्याशिवाय ओबीसी एकवटले तर तोही फायदा आपोआपच होईल आणि सगळ्या ओबीसी नेत्यांचा पण त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे पंकजा मुंडेंना या सगळ्या ओबीसींचा फायदा झाला तर निश्चितपणे त्यांची मतं वाढतील. पण त्यामध्ये एक धोका मात्र आहे की जेवढा प्रयत्न महादेव जानकर येतील, जेवढा प्रयत्न ओबीसी नेते येतील, तेवढेच मराठा जर एकवटले आणि मी म्हटल्याप्रमाणे मराठा आरक्षणामुळे मराठा एकवटलेले पण आहेत आणि प्रस्थापित पक्षाच्या विरोधामध्ये पण आहेत, सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये पण आहेत. त्यामुळे जर हे मराठे एकवटले आणि मी म्हटल्याप्रमाणे 7,00,000 जवळपास लोकसंख्या मराठ्यांची आहे हे अजिबातच अदखलपात्र नाही आहे. त्यामुळे असे जर मराठे एकवटले तर मात्र हा फटका पंकजा मुंडेंना मोठ्या प्रमाणात बसू शकतो. दुसरा एक मुद्दा त्यामध्ये असा आहे की मुस्लिम आणि एससी तुम्ही बघा, म्हणजे मुस्लिम 1,85,000 आहेत आणि एससी जवळपास 2,30,000 आहेत, मी साधारणपणे 4,00,000 ही मतं आहेत. आता मजा अशी आहे की बजरंग सोनवणे आता महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये आत्ता काँग्रेससोबत बऱ्यापैकी या प्रकारची एससी मतं मुस्लिम मतं येत आहेत. एवढंच नव्हे, उद्धव ठाकरेंच्या सोबत सुद्धा मुस्लिम मतं येत आहेत असं एक निरीक्षण आहे. त्यामुळे जर ही मुस्लिम मतंसुद्धा, एससी मतंसुद्धा, मराठा मतं अशी बऱ्यापैकी सगळी मतं जर एकवटली तर ती संख्या मोठी होते. म्हणजे मराठा 7,00,000, त्याचप्रमाणे मुस्लिम साधारणपणे 2,09,000, एससी 2,00,000 म्हणजे 11,00,000. आता हे जर 11,00,000 साधारणपणे एकवटले तर तो फटका थोडासा बसू शकतो आणि त्या तुलनेमध्ये वंजारी 5,00,000, धनगर 2,00,000, 7,00,000, ओबीसी 1,00,000 म्हणजे 8,00,000. तर साधारणपणे दिसतंय असं की आणि उच्चवर्णीय 1,00,000 भर. त्यामुळे आता ही निवडणूक तशी बऱ्यापैकी काटायची होईल असं दिसतंय. आणि मी मुद्दाम सांगतोय, मागे पण मी म्हटलं होतं की मला जातीय विश्लेषण करायला आवडत नाही, पण जिथे निवडणुका जातीच्या अनुषंगाने लढवल्या जातात तिथे दुसरा काही पर्याय नसतो. आणि बीडमध्ये आत्ता ही निवडणूक जातीच्या स्तरावर गेलेली आहे असं माझं निरीक्षण आहे. मी ज्या लोकांशी बोलतोय की तेच म्हटलं जात आहे. आणि अशा वेळी जर असं झालं तर मग काय होईल हा विचार केला पाहिजे. आता याच्यामध्ये पुन्हा धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा आहे. म्हणजे मी म्हटलं असं की धनगर मतं महादेव जानकर आले समजा आणि धनगर मतं कदाचित पंकजा मुंडेंना मिळाली, पण ते तेवढं सोपं नाही आहे. मुळात अशी कुठलीही कुठल्याही जातीची मतं एक गठ्ठा होतीलच असं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे मराठा आरक्षणामुळे मराठा नाराज आहेत, त्याचप्रमाणे धनगर आरक्षणाचा मुद्दा रेंगाळल्यामुळे किंवा धनगर आरक्षण आता मिळणार नाही हे कळल्यामुळे धनगरांमध्ये सुद्धा, धनगर समूहामध्ये सुद्धा एक प्रकारची नाराजीची भावना आहे. त्यामुळे धनगर समुदाय हा पूर्णपणे
एकवटेल पंकजांच्या सोबत असं मानायचं कारण नाही, कारण त्यांची पण भाजपबद्दल नाराजी आहे. आता अशा सगळ्या अवस्थेमध्ये जर मराठा सोबत नसतील, धनगर समुदाय सोबत नसेल, तर मग आणखी पंचायत होईल हा मुद्दा आहे. त्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा जो परिणाम आहे तोही होणार आहे, कारण नगर बीड परळी रेल्वे मार्ग जो आहे तो बीडपर्यंत पूर्ण झालेला नाही, हा पण मुद्दा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सगळीकडेच हा मुद्दा दिसतोय, पहिल्या टप्प्यामध्ये दिसला, दुसऱ्या टप्प्यामध्ये पण दिसला. त्यामध्ये एक असं दिसतंय की बऱ्यापैकी आता राष्ट्रीय स्तरावर निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, पण प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते आहे. पहिला जो मुद्दा आहे तो आहे महागाईचा, दुसरा जो मुद्दा आहे तो आहे बेरोजगारीचा, तिसरा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या समस्यांचा, चौथा जो मुद्दा आहे तो आहे आरक्षणाचा, आणि पाचवा जो मुद्दा आहे तो सगळ्या राजकीय खिचडीचा, की हा पक्ष फोडून तो पक्ष फोडणं वगैरे, त्याच्यामुळे आलेला असंतोष वगैरे. तुम्ही जर बघितलं तर म्हणजे मराठवाड्यातल्या एका तरुण मुलानं वैतागून कुऱ्हाडीनं ईव्हीएम मशीन फोडून टाकली, नकोच आम्हाला निवडणूक, रोजगार मिळत नाही आम्हाला, साधा नोकरी मिळत नाही, आमच्या शेतीला हमीभाव मिळत नाही, आमच्या शेतीच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, काहीच मिळत नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, हे काहीच होत नाही, तर मग आम्हाला कशाला ते ईव्हीएम आणि मशीन आणि निवडणूक. मुद्दा असा आहे की ही जी नाराजी आहे, ही नाराजी सगळीकडे दिसते, जाणवते, ती अर्थातच अँटी एस्टॅब्लिशमेंट असते, अँटी इन्कम्बन्सी असते, सगळ्याच निवडणुकांमध्ये असते, पण ती जर वाढली तर तो पण फटका, हे सगळं जर एकत्र केलं तर पंकजा मुंडेंना मोठा फटका बसू शकतो असं एकूण दिसत आहे. आतापर्यंत की ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये 14 निवडणूक जी होती, पोटनिवडणूक, ती प्रामुख्यानं प्रीतम मुंडेंनी सहानुभूतीच्या मुद्द्यावरच जिंकली होती. 19 प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत झाली, तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या 9 उमेदवारांना 92,000 मतं मिळवली, आणि एकूण साधारणपणे असं म्हणता येईल आपल्याला की त्याचा पण एक फायदा झाला. पण तरीसुद्धा म्हणजे प्रीतम मुंडे निवडून आल्या, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं जे मतविभाजन केलं त्याचा फायदा प्रीतम मुंडेंना झालाच. आता अशा प्रकारचं मतविभाजन फारसं काही कोणी करू शकेल असं काही दिसत नाही आहे, कारण तसं काही कोणी तगडा उमेदवार दिसत नाही, त्यामुळे आता थेटपणे 1-to-1 अशी फाईट होणार आहे. आणि जेव्हा एकास एक लढत होते तेव्हा त्याचा फायदा प्रामुख्यानं भाजप विरोधकांना होतो असं एकूण आपण बघितलेलं आहे. तर अशा वेळी काय होईल हे बघितलं पाहिजे. पण मला असं वाटतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा मी तुम्हाला ते सांगतो की मला एक गोष्ट वाटतेच की परळीमध्ये जे लीड पंकजा मुंडे घेतील ते लीड तोडायचं कसं, हा विरोधकांच्या समोर सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे. इवन केज अंबाजोगाई जो परिसर आहे तिथे सुद्धा त्या थोड्या पुढेच असतील, आष्टीमध्ये सुद्धा त्या तशा बरोबरीत असतील. मला माजलगावात मात्र वाटतं माजलगाव आणि गेवराईमध्ये जरा प्रश्न आहे, त्या मागे पडतील. बीड शहरामध्ये जयदत्त क्षीरसागर सोबत असतील तर मग संदीप क्षीरसागर जरी शरद पवार गटाचे आमदार असले तरी काही फार मोठा फटका बसणार नाही पंकजा मुंडेंना. एकूण आता त्या तशा पुढे जाऊ शकतील अशी शक्यता वाटते, पण ही निवडणूक सोपी नाही आहे. बजरंग सोनावणे सुद्धा विजयी होऊ शकतात, त्यांना संधी आहे, आणि पंकजा मुंडे पराभूत होऊ शकतात असं पण घडू शकतं, काय होईल माहिती नाही आहे. आता तरी असं वाटतं कागदावर की पंकजा मुंडे यांना ही निवडणूक तशी जड जाणार असली तरी सुद्धा त्या विजयी होऊ शकतील, पण शेवटच्या टप्प्यात काय घडेल हे सांगता येत नाही. पण ही निवडणूक एकूण चुरशीची असणार आहे, जी अपेक्षा होती, पंकजा मुंडेंचं नाव घोषित झालं, धनंजय मुंडे सोबत आहेत, खात्री होती की आता ही निवडणूक सोपी आहे, फार अडचण असणार नाही. आणि सुरुवातीला जी नावं राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुढे येत होती ते लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे सोपं आहे असं वाटत होतं, अचानकपणे बजरंग सोनवणे हे नाव पुढे आलं आणि चित्र बऱ्यापैकी बदललेलं आहे. तुम्ही त्या परिसरातले असाल, तुम्हाला माझ्यापेक्षा या अर्थातच जास्त माहिती असणार आहे, तुम्हाला आणखी काही वेगळं वाटतं ते जरा लिहा, म्हणजे मला पण लक्षात येईल की नक्की याच्यामध्ये असणारे घटक कुठले आहेत. जे वाटतं ते मनापासून लिहा, बाकी बोलत राहू, भेटत राहू.